आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासंदर्भात न्यायालयाच्या आदेशाचा फेरविचार करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षानं केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढणे संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा फेरविचार होण्याबाबतचे निवेदन अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनीलदादा बंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. त्यावेळी अक्कलकोट शहर अध्यक्ष स्वामीराव घोडके, अक्कलकोट विधानसभा संपर्क प्रमुख शिवानंद गाडेकर, शहर उपाध्यक्ष स्वामीनाथ गुड्डे, गुणवंत लवटे, वैजनाथ बंधीछोडे, योगेश जानकर, यल्लप्पा निंबाळकर यांनी या निवेदनात दिले आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवरील 2,23,000 अतिक्रमणे काढण्यात यावीत असा उच्च न्यायालयाचा आदेश प्राप्त झालाय. परंतु गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या धोरणानुसारच अनेक ग्रामपंचायतीनं त्यांच्या गायरान जमिनी ह्या जमिनी नसलेल्या गोरगरिबांना शासनाच्या विविध योजनेतून घरकुल बांधण्यासाठी दिलेल्या आहेत. या ठिकाणी रस्ते, वीज, पाणीपुरवठा या सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनानं अब्जावधी रुपये खर्च केले आहेत. उपमुख्यमंत्री यांनी न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष या प्रश्नासाठी जनआंदोलन उभा करेल याची शासनानं नोंद घ्यावी असे राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनीलदादा बंडकर व अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.